काल रात्री अतिशय दुखद घटना घडलेली उभ्या महाराष्ट्र आणि भारत देशाने बघितली। अतिशय हरहुन्नरी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व बाबा सिद्दीकींना आम्ही अनेक वर्ष ओळखतोय। 1999 2004 2009 तीन टर्मला ते आमदार होते। त्यांनी मंत्रिमंडळामध्ये आमच्याबरोबर राज्यमंत्री म्हणून पण काम केलेलं होतं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारं असं ते व्यक्तिमत्व होतं। ह्यावेळच्या निवडणुकीमध्ये त्यांचे चिरंजीव जिशान हे आमदार झाले, परंतु मधल्या काळामध्ये ज्या काही राजकीय घटना घडल्या त्यामध्ये आम्हा लोकांशी बोलून बाबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला आणि एकंदरीतच ह्यावेळेस चार प्रचारक म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार होते। चर्चा झालेली होती, सातत्याने आमच्या बैठका होत होत्या, परंतु अचानक काल तो जो काही भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे। पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने चौकशी करण्याचं काम करते। दोघांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे। इतर 4 ते 5 टीम ह्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी पाठवलेले आहे। एकंदरीतच अतिशय अचानक अशा प्रकारची घटना घडल्यामुळं त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि त्यांचा सगळा परिवार आणि संपूर्ण कार्यकर्ते सगळेच आम्ही अतिशय म्हणजे शोकाकुल अवस्थेमध्ये आहोत। आत्ताच पोस्टमार्टम थोड्या वेळात अजून 1/2 ते 1.5 तासाने संपूर्ण होईल। त्याच्यानंतर डेड बॉडी आपल्या घरी त्यांच्या नेली जाणार आहे आणि तिथं काही तास ठेवून त्याच्यानंतर लोकांच्याकरता दर्शनाकरता ठेवली जाईल। 8:30 वाजता मरीन ड्राईव्हला बडा कब्रस्तान आहे, त्या मरीन लाईन्सला बडा कब्रस्तान आहे, त्या ठिकाणी संपूर्ण शासकीय इतमाने अंत्यसंस्कार म्हणजे दफनभूमीच्या संदर्भातलं दफन करण्याचं जे काही कार्यवाही असते ती त्या ठिकाणी केली जाईल अशा पद्धतीचं ठरलेलं आहे। आणि तशा प्रकारचे ऑर्डर पण शासकीय इतमाने अंत्यसंस्कार करण्याचं काढलेले आहेत। खरं तर आता अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर राजकारण केलं जातं हे दुर्दैव आहे। ह्याच्यातून लगेचच माझ्यासारख्यांनी काही निर्णयाप्रत येणं योग्य नाही, पण पोलिसांना काही अंदाज आलेला आहे। पोलीस यंत्रणा म्हणते की आम्हाला अजून काही वेळ द्या। दोघांना त्यांनी तर ताबडतोब त्या ठिकाणी अरेस्ट केलेलं आहे, त्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे। गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यामध्ये फार बारकाईनं सगळ्या तपास करायला सूचना दिलेल्या आहेत आणि मी पण माझ्या परीनं तशा प्रकारच्या सूचना डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत। राजकारण करण्याच्या ठिकाणी जरूर आपण राजकारण करू, परंतु आपल्यातलाच एक सहकारी आपण अतिशय म्हणजे त्याचं वय देखील कमी होतं, म्हणजे जाण्यासारखं वय पण नव्हतं आणि एकंदरीतच तो इतका सगळ्यांच्यात मिळून मिसळून असायचा, त्याचं वक्तृत्व चांगलं होतं, समाजाला तो एक आपलंसं करण्याचं काम करायचा। आणि हरहुन्नरी तुम्हाला आठवत असेल त्यांच्या स्वतःच्या त्यांनी इफ्तार पार्ट्या ज्या करायचा तर त्याच्यामध्ये सगळ्या आणि त्याच्या सगळ्या क्षेत्रातले सिने इंडस्ट्री असेल, तुमची हे इंडस्ट्री असेल, उद्योगधंदे सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं अतिशय चांगले संबंध होते, मित्रत्वाचे संबंध होते आणि फार म्हणजे मला तर अजूनही विश्वासच बसत नाही की बाबा आपल्यात नाही आहे, पण झालं आहे ते वस्तुस्थिती आहे। आणि काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचंच तुमचं आमचं काही चालत नाही। आम्ही संपूर्ण पक्ष आम्ही सगळे सहकारी जिशांच्या बरोबर आहोत, त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर आहोत, म्हणजे त्यांच्या परिवाराच्या बरोबर आहोत। मी अशा पद्धतीनं आत्ता जिशांशी पण बोलत असताना तेच सांगितलं, त्याची बहीण पण तिथं होती, त्या डॉक्टर आहेत आणि त्या पण अतिशय अशा मजबूतीनं त्या कालपासून तिथं उभ्या आहेत। PMला फक्त PM करण्याच्याकरता वेळ लागला म्हणून थोडा आत्ता जवळपास इतका उशीर झालेला आहे, परंतु आत्ता मी डीनशी पण बोललो आणि डीननी पण सांगितलं दादा 1/2 तासामध्ये आता आम्ही तुम्हाला PM करून देतो। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।